ऐसा है महेश म्हात्रे, ओवर दो महेश म्हात्रे। हॅलो, धन्यवाद प्रशांत। आपण जर या दोन संघाचा विचार केला तर ज्याच्या जवळ 40 वर्षाचा अनुभव आहे तो वाघिवली संघाचा संघनायक लालचंद आहे, तर अजिवली संघाचा आपण जर विचार केला तर एक यंगस्टर ज्याचं सध्या या रायगडमध्ये एक नाव आहे, विशाल जितेकर, याच्या टीममध्ये खेळणारा एक सर्वात या पनवेल तालुक्यातला लेफ्टी हार्ड हिटर म्हणून कुठल्या फलंदाजाकडे विशाल प्रशांत जर बघितला तर सुदर्शन हा फलंदाज, एक आक्रमक फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे, फार कमी कालावधीमध्ये या खेळाडूनं या पनवेल उरण आणि या रायगडवर आपलं नाव कोरलंय असा सुदर्शन मैदानामध्ये उतरलाय। ही जोडी अजिवली संघाची स्ट्राईकला आपण बघतोय, ज्याचा मी आत्ताच उल्लेख केला, रायगडचे स्टार खेळाडू मध्ये ज्याची गणना केली जाते की ज्याच्यावर ISI स्टॅम्प मारलाय स्टार रायगडचा असा सुदर्शन आहे, तर नॉन स्ट्राईकला फलंदाज आहे शैलेश। वैयक्तिक पहिला सांघिक पहिला षटक घेऊन येतोय गोलंदाज सूरज, तर त्याच्या समोर रायगडचा स्टार फलंदाज ज्याच्या बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क होतो त्याला चेंडू निश्चित सीमारेषा पलीकडे असतो असा षटकारांचा भाष्या सुदर्शन यायला स्ट्राईकला अजिवली संघाकडून। टॉस हरल्यानंतर पहिली फलंदाजी करताना सुदर्शन, पहिला चेंडू यावेला मात्र फलंदाज निश्चित प्रशांत या खेळाडून झेल नाहीये, तर संपूर्ण मॅच सोडलेली आहे, कारण ज्या फलंदाजाचा आपण वारंवार उल्लेख करतोय त्या फलंदाजाचा झेल एक सोपा झेल या ठिकाणी एक सोपा झेल सुटलेला आहे आणि हा झेल यावेळेला महागात पडणार, पण यावेळेला मात्र परत एकदा दुसरी चूक करतोय वाघिवली संघाचा खेळाडू आणि या चार धावेनं दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली होती अजिवली संघाची 4 आणि सुदर्शन आपल्या वैयक्तिक 4 या धाव संख्येवर खेळतोय। आपण या सुदर्शनाचा जर विचार केला तर एक हार्ड हिटर रायगडचा खेळाडू म्हणून ज्याची गणना केली तर एक आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये बसलेला साई स्पोर्ट्स संघाचा सुदर्शन ज्याची गोलंदाजी भेदक आहे पण बऱ्याच वेळेला चांगल्या फलंदाज आल्यानंतर मार खाताना दिसतोय, पण कमबॅक करण्यामध्ये तो यश मिळेल भविष्यामध्ये कारण नवतरुण आहे, तर बघूया हा सुदर्शन आणि मैदानाचा सुदर्शन यात काय फरक आहे हे दाखवून दिलाय सुदर्शन। आणि मी ज्या पद्धतीनं या खेळाडूचा उल्लेख केला होता त्याच पद्धतीची फलंदाजी करताना दिसतोय फलंदाज सुदर्शन आणि या 6 धावेनं संघाची धाव संख्या झाली ती 10 धावा धाव फलकावर लागल्या। 3 चेंडूच्या समाप्तीनंतर पहिला षटक प्रगतीपथावर असताना 3 चेंडूचा सामना करतोय सुदर्शन आणि 3 चेंडू मध्ये 10 धावा कुठून करतोय, एक षटकार जो लॉंग ऑफच्या डोक्यावरून तर दुसरा चौकार जो स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे, एकूण धाव संख्या झाली ती 10, तर गोलंदाज आहे सूरज जो वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय। परत एकदा यावेळेला मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न फसतोय, चेंडू मात्र किपरच्या ग्लोव्ज मध्ये आणि धाव संख्या स्थिरावली ती म्हणजे 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 10 धावा धाव फलकावर लागल्यात सुदर्शन यावेळेला स्ट्राईकवर। आदित्य स्पोर्ट्स पनवेलच्या वतीनं खेळणारा खेळाडू पण यावेळेला मात्र फलंदाज सुदर्शन बाद आणि सूरज या गोलंदाज खरोखर आपण जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण या गोलंदाजानं या फलंदाजानं तिसऱ्या चेंडूवर बाद केलाय, पहिल्या चेंडूवर झेल सुटला होता, दुसऱ्या चेंडूवरही जो झेल होता तो चौकार गेला होता, तिसऱ्या चेंडूवर षटकार मारल्यानंतर चौथा चेंडू निर्धाव टाकला आणि पाचव्या चेंडूवर रायगडचा स्टार फलंदाज सुदर्शन याला मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय। या यंगस्टर सूरजचं जेवढं कौतुक करावा तेवढं कमी आहे, कारण एवढ्या स्टार खेळाडूला त्यानं तंबूचा रस्ता दाखवलाय, वाखाणण्याजोगी गोलंदाजी केली आहे, जरी त्यानं 10 धावा दिल्या असल्या तरी सुद्धा एक अनमोल विकेट मिळवली ती सुदर्शन नामक फलंदाजची, कौतुक करावं तेवढं कमी आहे या नवोदित खेळाडूचं ज्याचं नाव आहे सूरज वाघिवली संघाचा हा गोलंदाज।
परत एकदा सूरज, यावेळेला मात्र चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा व्हाईटचा इशारा येतोय आणि एका धावेनं सिंगाची धावसंख्या झाली होती 11, धावा धावपळकावर लागला आहे. एक अतिशय जबरदस्त या ठिकाणी क्रिकेट आपल्याला बघायला मिळतोय. आजच्या या स्पर्धेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य की या स्पर्धा पण यावेळेला मात्र पंचांचा नोबॉलचा इशारा येतोय आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या झाली होती 12, धावा धावपळकावर लागल्यात. या ठिकाणी आमचे दोन्ही अंपायर तटस्थ आहेत, स्ट्राईक अंपायर ज्यांच्याबद्दल आपण चेंडू नंतर चर्चा करणार आहोत. पण यावेळेला अतिशय सुरेख चेंडू, खरोखर वाखाणण्याजोगी गोलंदाजी सूरज या गोलंदाजी. जरी या गोलंदाजानं 13 धावा दिल्या असल्या तरी एक अनमोल विकेट सुदर्शनची मिळवली आणि ज्या पद्धतीने त्यानं गोलंदाजी केली, खरोखर पहिल्या 3 चेंडूवर 10 धावा आल्यानंतर या गोलंदाजानं कमबॅक केलंय आणि अप्रतिम गोलंदाजी करत फक्त 13 धावा दिल्या. अप्रतिम गोलंदाजी म्हणता येईल, कारण या रबरी चेंडूवर 10 ते 12 धावा जर देणारा गोलंदाज असेल तर तो यशस्वी गोलंदाज आहे, कारण या रबरी चेंडूवर कमीत कमी 20 ते 25 धावाही फलंदाज सहज कुठून काढू शकतो हे आपण प्रत्येक सामन्यामध्ये बघतो. पण या दरम्यान आपण बघतोय सौरभ पाटील ज्यांची ओळख आहे या पनवेल उरण तालुक्यामध्ये, संजय पाटील यांचे ते सुपुत्र आहेत, पण एक ओळख आहे क्रिकेटमध्ये की कुठलाही रायगडचा स्टार खेळाडू आहे की ज्याची दोस्ती सौरभ बरोबर नाही आहे. पण यावेळेला गोलंदाज दर्शन, यावेळेला फुलटा चेंडू नोबॉलचा इशारा होता, खणखणे षटकार आणि या 6 धावेनं संघाची धावसंख्या झाली होती 19 धावा धावपळकावर 20 धावा. आणि या दरम्यान आमचे मित्र एक मराठीचे जबरदस्त समालोचक सागर मांडवकर यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी सर्वांना विनंती करतो की जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे आणि त्यांचं स्वागत फलंदाजानं षटकारनिशी केलंय लॉंग ऑफच्या सीमारेषेच्या डोक्यावरून खणखणीत षटकार. सागर मांडवकर यांचं या ठिकाणी मनापासून या आमच्या विठ्ठल रखुमाई मैदानावर मनापासून सहर्ष स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं. बऱ्याच वर्षा अगोदर मी सांगितलं होतं की महेश मात्रेच्या अगोदर जर कोणाचं नाव येईल तर ते सागर मांडवकर यांचं, आणि खरोखर एक जबरदस्त समालोचक, मराठी भाषेवर प्रभुत्व मिळवलेला हा समालोचक. पण यावेळेला मात्र फलंदाज चोटी 2 धाव घेतोय आणि 2 धावेनं संघाची धावसंख्या झाली होती 22, धावा धावपळकावर लागल्यात. पहिला चेंडू या ठिकाणी नोबॉलच्या रूपामध्ये षटकार मारला होता, दुसरा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेनं षटकार मारला, तर तिसरा चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेनं 2 धावा घेतल्या, धावसंख्या झाली ती 22. यावेळेला मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न फसतोय, चेंडू निर्धाव जातोय, धावसंख्या स्थिरावलेली 22. आवाज नाही तिकडे, एक मिनिट. होल्ड ऑन, हो जाएगा. धावसंख्या झाली ती 28, धावा धावपळकावर लागल्यात. यावेळेला मात्र हा चेंडू, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण, पण 2 धावा पूर्ण करतोय फलंदाज आणि या 2 धावेनं संघाची धावसंख्या झाली होती 30, धावा धावपळकावर लागल्यात. मित्रांनो बघा आजचे खेळाडू किती चाणाक्ष आहेत, त्याला माहित आहे धावसंख्या 28 आहे, तिथून इशारा आला की धावा 28 आहे, कारण आमच्या स्कोरची चुकी आहे. ज्यावेळेला सांगर मांडवकर साहेब या ठिकाणी आले त्यावेळेला फलंदाजाने षटकार मारला होता आणि कदाचित त्यांचं लक्ष गेलं नाही, त्यामुळे या 6 धावा काउंट केल्या गेल्या. पण यावेळेला मात्र फलंदाज एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने 1 धाव पूर्ण करतोय. कदाचित आपल्या माहिती आहे आमचे दोन्ही स्कोरर हे फार शिकलेले आहेत, पण थोडी गलती झाली की सागर मांडवकर साहेब आले आणि फलंदाजाने षटकार मारला, तो षटकार ते मात्र ऍड करायला विसरले. पण असं विसरून जमणार नाही का, आपण जर एखादा षटकार विसरले, 6 धावा जर विसरला तर संघ स्पर्धेतून विसरू शकतो, अशी चुकी परत करू नका असं मी स्कोरला विनंती करेन. पण या दरम्यान मात्र 1 धाव पूर्ण करतोय फलंदाज आणि 1 धावेनं संघाची धावसंख्या झाली होती
32 धावा धावपळकावर लागल्यात. फलंदाज मात्र आपण बघतोय शैलेश अतिशय जबरदस्त लय मध्ये येताना दिसतोय. अजिवली संघाचा आपण विचार केला तर या अजिवली संघाची ओळख फलंदाज सुदर्शन याच्या नावानं या अजिवली संघाला ओळखलं जातं. कारण मी नेहमी म्हणतो प्रत्येक गावामध्ये एक असा खेळाडू आहे की ज्याच्यामुळे त्या गावाची ओळख आहे. अजनबी ओवळे संघाचा जर विचार केला तर संतोष माते, प्रमोद घरत असेल, जगदीश दाभोलकर असेल या खेळाडूंमुळे ओवळ्या अजनबी ओवळेची ओळख आहे. तर आर्या संघाची ओळख ही प्रसाद गायकवाड असेल किंवा राकेश गायकवाड असेल यांच्यामुळे ती ओळख आहे. तर आपण अजिवली संघाचा विचार केला तर सुदर्शन आहे, दुतुम संघाचा विचार केला तर परेश आहे. पण यावेळेला मात्र चेंडू पॅडला आदळतोय, एक धाव पूर्ण करतो, एका धावेनं संघाची धाव संख्या झाली होती 33 धावा धावपळका लागल्या आहेत. वाघिवली संघाचा जर विचार केला तर लालचंद गावण ही तोप आहे क्रिकेटमधली, ज्याला टायगर म्हणतात या विभागामध्ये. त्या लालचंदमुळे वाघिवली गावाची ओळख आहे. पण यावेळेला मात्र अखलास लाईन खेळतोय फलंदाज शैलेश आणि या खणखणीत 6 धावा या षटकारानिशी संघाची धावसंख्या झाली होती 39 धावा धावपळकावर लागलेत. अतिशय जबरदस्त फलंदाजी करताना दिसतोय फलंदाज शैलेश. या ठिकाणी मात्र कमी भासून देत नाही सुदर्शनची. परत एकदा अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न फसतोय. पण यावेळेला पंचांचा वाईटचा इशारा येतो. या 2 धावेनं संघाची धावसंख्या झाली होती. या दरम्यान मैदानावर आताच ज्यांचं आगमन झालंय ते रायगडचे स्टार खेळाडू आणि आमचे समालोचक, मराठी समालोचक. यावेळेला हा चेंडू शॉर्ट फाईन लेगच्या दिशेला, एक धाव पूर्ण करतोय आणि एका धावेनं संघाची धावसंख्या झाली होती 41 धावा धावपळकावर लागल्यात. आमचे स्टार खेळाडू ज्याच्या गोलंदाजी करताना फलंदाजाचा थरकाप होतो असे रवींद्र म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी रवींद्र म्हात्रे यांना विनंती करतो की आपण मंचावर यावं. पण या दरम्यान हा चेंडू स्वतः लालचंद गावण यानं हा झेल पकडला आणि फलंदाज स्फोटक फलंदाजाची या ठिकाणी आपण वाहवा करत होतोय. फलंदाजच्या पारी शांत होतोय शैलेश मैदानाच्या बाहेर. या दरम्यान विश्व यांना विनंती आहे की आपण मंचावर यावं. आमचे सर्वांचे लाडके गव्हांचे विशु यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना मी विनंती करतो की आपण मंचावर यावं. तर आमचे रवींद्र म्हात्रे, मी सांगितलं की फलंदाजांचा कर्दन काळ म्हणून ज्यांची हरिओम पनवेल रायगड ओपन मध्ये ज्यांची ओळख आहे ते रवींद्र म्हात्रे आमचे समालोचक मित्र, त्यांना विनंती आहे की आपण मंचावर यावं. यावेळेला हा चेंडू चेंडू भिरकावतो, चेंडू आता स्केरलेच्या दिशेला, एक धाव पूर्ण करतो आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पण यावेळेला मात्र फलंदाज बाद होतोय. आपण बघतोय धावसंख्या झाली ती 44, तिसरं षटक प्रगती पथावर आहे. मगाशी आपण जर विचार केला तर आमचे दोन्ही अंपायर्स या ठिकाणी आहेत, अभिजित म्हात्रे आणि मिथुन दाभोलकर. यांना आपण थोड्या टायमामध्ये मैदानावर बघणार आहोत. सध्या ते अंपायरच्या भूमिकेमध्ये आहेत पण त्यानंतर मात्र एक अजनबी संघाचे गोलंदाज म्हणून आपल्या समोर येणार आहेत. मित्रांनो या दरम्यान आपण बघतोय, आपण या मॅचेस लाईव्ह बघतोय पनवेल टेनिस डॉट कॉम. संतोष नाणेकर, शाहरुख भाई यांच्या मदतीने आपण युट्यूब वर संपूर्ण जगभर मॅचेस बघतोय. पण जे लोक घरी आहेत, ज्या लोकांना विठ्ठल रखुमाई मैदानावर काय चाललंय हे माहीत नाही, हे अपडेट देण्याचं काम जर खऱ्या अर्थानं कोण करत असेल तर ते आमचे उरण पनवेलचे स्टार अपडेटर पिंटे घरत यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी पिंटे घरत यांना विनंती करतो की आपण मंचावर यावं. मी पिंटे घरत यांना विनंती करतो की आपण मंचावर यावं. एक जबरदस्त अपडेटर म्हणून ज्यांच्याकडे बघितलं होतं, मी त्यांना विनंती करतो की आपण मंचावर यावं. आणि सर्व प्रेक्षकांना विनंती करेन की पिंटे घरत यांचं ज्यावेळेला आगमन होईल तेव्हा जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत होणं फार गरजेचं आहे. पिंट्या घरात मी यांना परत पुनश्च विनंती करतो की आपण मंचावर यावं, या ठिकाणी आपण बसून अपडेट द्यायची आहे.
या ठिकाणी टेनिस क्रिकेट डॉट इन चे अध्यक्ष सर्व सर्वा संतोष नानेकर साहेब आणि शाहरुख भाई यांचे सर्व सहकारी. पण या दरम्यान मात्र क्लीन बोर्ड होतोय फलंदाज आणि धाव संख्या स्थिरावलेली ती म्हणजे 49 धावा धावपळकावर लागल्यात. मनोज हा फलंदाज बाद झालेला आहे. आणि या दरम्यान मी ज्यांचा आताच उल्लेख केला होता त्यांचं आगमन होत आहे. सर्वांना विनंती असेल की आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. पिंट्या घरात एक जबरदस्त अपडेटर की रायगड जिल्ह्यामध्ये बेस्ट अपडेटर म्हणून एक स्पर्धा चालली होती की कोण बेस्ट अपडेटर, त्यामध्ये पिंट्या घरात याचं नाव पहिल्यांदा आलं होतं. मी त्यांना विनंती करेन की आपण या ठिकाणी मंचावर स्थानापन्न व्हावं. गोलंदाज सुमित यावेळेला शॉर्ट चेंडू अतिशय जबरदस्त झेल या ठिकाणी आपण बघतोय आणि फलंदाज मात्र बाद होतोय. ज्या अजिवली सिंगानं ज्या फलंदाजानं शैलेश या फलंदाजानं ज्या पद्धतीनं 24 धावा कुठून काढल्या होता असं वाटलं होतं की धाव संख्या जवळजवळ 70-80 आसपास जाईल. पण त्यानंतर शैलेश बाद झाल्यानंतर गोलंदाज पूर्णपणे हवी झालेत ते फलंदाजांवर. आणि आतापर्यंत बघितलं आपण तर धावपळकावर धावा लागल्यात त्या 49 धावा धावपळकावर. शेवटचं षटक प्रगती पथावर, चौथं षटक प्रगती पथावर आणि शेवटचे 4 चेंडू शिल्लक. यावेळेला फुलटो चेंडू, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे खणखणीत षटकार. धावसंख्या झाली होती या षटकांनशी 55 धावा धावपळकावर लागलेल्या आहेत. आपण बघतोय आज अतिशय जबरदस्त या ठिकाणी क्रिकेटचं आयोजन. सतीश घरत आणि सतीश म्हात्रे. पण यावेळेला मात्र फलंदाज क्लीन बोल्ड. आपण या दोघांचा विचार केला तर आज त्यांची कमी या ठिकाणी आम्हाला भासते सतीश म्हात्रे आणि सतीश घरत यांची, कारण एक चांगले समालोचक आहेत त्या. पण आज आयोजकाच्या भूमिकेमध्ये आहेत त्यामुळे आज ते मात्र माहेबच्या जवळ येणार नाही आहेत आणि ही कमी कुठेतरी आम्हाला भासते. त्याने असं सांगितलंय की यावेळेला काल बरेच आमचं कॉमेंट्स आले होते अजनबी स्पोर्ट्सवर की मॅच लाईव्ह आहेत, त्यामुळं जरी 4-5 कॉमेंटर गावातले असले तरी सुद्धा बाहेरचे पाहुणे कॉमेंटर बोलवणं फार गरजेचं आहे. तेव्हा सतीश घरतने सांगितलं की सागर मांडवकर साहेब येणार आहेत आणि प्रवीण सुद्धा येणार आहे, चेतन मिसाल साहेब येणार आहेत. पण या दरम्यान निर्धाव चेंडू जातोय. आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 55 धावा धावपळकावर लागल्यात. मी सतीश घरत यांना विनंती करतो की जगदीश दापोलकर यांना विनंती करतो की आपण आपले शुभ हस्ते सागर मांडवकर समालोचक मराठी यांचं आपण या ठिकाणी स्वागत करावं. आमचे मित्र एक जबरदस्त मराठी समालोचक म्हणून ज्यांच्याकडे संपूर्ण पनवेल उरण आणि रायगड जिल्हा बघतोय, एक जबरदस्त समालोचक, एक जबरदस्त सूत्रसंचालक म्हणून ज्यांच्याकडे आपण बघतो. मी जगदीप दापोलकर यांना पुनश्च विनंती करतो की आपण पिंट्या घरात अपडेटर बेस्ट अपडेटर रायगड यांचं आपण या ठिकाणी स्वागत करावं. एक जबरदस्त अपडेटर, आपल्याला माहित आहे की बरेच प्रेक्षक आहेत की जे कामानिमित्तानं त्यांना मॅचेस बघायला येऊ शकत नाही, पण त्यांना घर बसल्या अपडेट देण्याचं काम जर कोण करत असेल तर ते पिंट्या घरात. या सर्वांचं मी या ठिकाणी या पावसाळी क्रिकेटमध्ये सतीश म्हात्रे सतीश घरत यांचं या आयोजन, जरी आयोजन कोणाचं जरी असलं तरी संपूर्ण सहकार्य हे अजनबी ओवळे आणि संपूर्ण आर्या स्पोर्ट्स असेल, साई स्पोर्ट्स असेल, अष्टविनायक स्पोर्ट्स असेल, या सर्वांचा सहभाग असतो. कारण ओवळ्या गावात कोणीही मॅचेस असतील तर आम्ही हक्कानं त्या ठिकाणी आयोजनामध्ये सहभागी होतो, कारण कुठल्याही प्रकारचं गालबोट कुठल्याही स्पर्धेला लागू नये असा आमचा नेहमी विचार असतो. आणि या मैदानावर सहजासहजी सागर मांडवकर साहेब कधी गालबोट लागत नाही, कारण आपण ज्यावेळेला पनवेल टेनिस ज्या गेट टुगेदर होता त्यावेळेला आपण सूत्रसंचालन करत होतो आणि त्यावेळेला आपण अजनबी संघाचा 100 वेळा ज्यावेळेला उल्लेख प्रत्येक गोष्टीचा होत होता त्यावेळेला 70% उल्लेख हा अजनबी संघाचा होत होता. आणि आपण त्या ठिकाणी दाखवून दिलंय
बरेच खेळाडूही म्हणाले होते की इतर ठिकाणी आपण 11 जाता, मग अजनबीच्या मैदानावर विठ्ठल रखमाई मैदानावर आपण 10 का हजर होता? तर आमचे नियम तसे आम्ही सांगितलं की कडक आहेत, आणि नियम जर कडक असतील तर चांगला खेळ बघायला मिळेल. सागर, पावसाळी क्रिकेट आहे म्हणून आम्ही खेळाडूंना थोडी सूट दिलेली आहे, पण उन्हाळी क्रिकेटमध्ये संपूर्ण सामने पुढल्या वर्षी 5 ते 6 षटकांचेच बघायला मिळतील. जर एखादा संघ आला नाही तर पुढच्या चेंडू द्यायचा तर त्या संघाला स्पर्धेमध्येच एंट्री देणार नाही आम्ही. सागर काय म्हणशील? हॅलो, हॅलो, धन्यवाद महेश म्हात्रे सर. आपण वळू या स्पर्धेकडे. स्पर्धेची ओळख आपण पाहिली, तंटामुक्ती चषक आणि सरपंच चषक 2016 पावसाळी क्रिकेटची स्पर्धेचा आपण आनंद घेत आहोत. सुंदर परिसर चारी बाजूला आपण पाहिला, सुंदर परिसर पाहायला मिळतोय, क्रिकेटचं सौंदर्य पाहायला मिळतंय दोन संघ मैदानामध्ये. एकूण या सामन्याचा आपण विचार केला, पहिलं सत्र समाप्त झालंय, फर्स्ट इनिंग पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाल्यानंतर एकूण धावसंख्या येते 4 षटक आणि 55 धावांचं लक्ष समोर असताना मैदानामध्ये उतरेल दुसऱ्या सत्रामध्ये खेळणारा संघ आपण पाहतोय, वाघिवली वाडा. गेम ऑन, पहिला चेंडू ऑन साइड ला डीप मिड विकेट सी मारेशीकडे, पहिल्या चेंडूवर वन बाउन्स सी मारेशा पार, 4 धावा आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज ऍज अ ओपनर फलंदाज पाहतोय भागेश, आणि निश्चितच 2 फलंदाज मैदानावर असताना त्यांचा 12वा प्रतिनिधी नाहीये. महेश म्हात्रे सर, आपण बऱ्याच स्पर्धेमध्ये पाहतो का ज्यांचा 12वा प्रतिनिधी, कारण आता क्रिकेटचा हंगाम नाही आहे, पावसाळी स्पर्धा आहे, क्रिकेटचा एन्जॉय करण्यासाठी अनेक खेळाडू येत असतात. आपण या स्पर्धेचा एकूण आढावा घेतला, कुठली शिस्तबद्ध या आपण एवढं डिसिप्लिन स्ट्रिक्ट केली नाही आहे. मैदानाकडे पुन्हा एकदा जाऊया. राऊट टाइम ओव्हर द विकेट, हा चेंडू ऑफस्टिकवरचा चेंडू होता, आपण पाहिला असेल या चेंडूवर कोणतीही धाव नाही आहे. चारही बाजूला एक खेळाडू. महेश म्हात्रे सर, आपण क्रिकेटच्या हंगामध्ये जर या खेळाडूंना पाहिलं तर त्या गणवेशमध्ये परिधान केलेले असतात, त्यांना ट्रॅक टी शर्ट आपण शूजवर पाहत असतो. हा चेंडू तिसरा चेंडू, पहिल्या चेंडूवर 4 धावा आल्यानंतर जे 2 चेंडू फेकले त्या गोलंदाजाने अप्रतिम. एकूण 3 चेंडूचा खेळ संपला, एकूण धावसंख्या आपण पाहतो, धावसंख्या येते 4 या धावसंख्येवर, 55 धावांचं लक्ष समोर असताना. खराब चेंडू, अंपायर सिग्नल, नो बॉल, +1 एकूण धावसंख्या येते 6 या धावसंख्येवर. स्टायलिश क्रिकेटर आपल्याला चारही बाजूने पाहायला मिळतील, कारण काहीने 3-4 परिधान केलंय, काही विना शूजने खेळत असताना खेळाचा आनंद घेत असताना या स्पर्धेमध्ये. एकूण धावसंख्या येते 5 या धावसंख्येवर. एक चौकार आपण पहिल्या चेंडूवर पाहिला होता, त्यानंतर अवांतर धाव. हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, चेंडू थर्ड मॅन सीमा रेषेकडे, पंचांचा इशारा, घोषित स्वरूपात 1 धाव मिळेल. एका धावेने 2 धावा 2 धावेने संघ पुढे सरकते, एकूण धावसंख्या येते 7 या धावसंख्येवर. या स्पर्धेची आपण लाईव्ह टेलिकास्ट, लाईव्ह ब्रॉडकास्ट, थेट प्रक्षेपण आपण www.tenniscricket.in या वेबसाईटच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह स्पर्धा पाहतोय, आणि घर बसल्या सुद्धा अनेक प्रेक्षक वर्ग, क्रिकेटवेडे प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत असताना. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय, नो बॉल, थोडीशी खराब सुरुवात करतोय गोलंदाज. पहिल्या चेंडूवर 4 धावा आल्यानंतर 2 चेंडून आपल्या संघाला सावरलं होतं, त्यानंतर एकूण धावसंख्या आपण पाहतोय 8 धावा. सरासरीचा आपण विचार केला, सरासरीमध्ये जेव्हा अजिवली संघ, सुदर्शन नामक घातक संघ असलेला अजिवली संघानं पहिल्या षटकामध्ये 54 धावांवर मजल मारली होती. पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला तर त्यानं 13 धावा कुठल्या होत्या, ती बरोबरी साधेल का दुसऱ्या सत्रामध्ये खेळणारा वाघिवली वाडा संघ. सलामीवीर फलंदार मैदानावर खेळत असताना भावेश. एकूण धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या येते 8 या धावसंख्येवर. बिनबाद फलंदाज पहिलं षटक मार्गाचं असताना एकूण धावसंख्या येते 8 धावा. राईट टर्म ओव्हर द विकेट, गो टू नेक्स्ट डिलिव्हरी, क्लीन बॉल्ड, पहिला गडी बाद होते, पहिला धक्का बसतोय फलंदाजी करणाऱ्या वाघिलवाडा संघाला. फलंदाज बाद होते, ज्याने चौकारानं सुरुवात केली होती, 4 धावांचं योगदान दिलं होतं तो फलंदाज बागेच्या खेळीचा अंत होते. एकूण धावसंख्या येते 8 धावा. या दरम्यान कोहली
आणि मुलेकण या दोन संघाच्या संघाने करायला विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचा. 1-2 गो. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. या दरम्यान आताच ज्यांचं या मैदानावर आगमन झालंय ते रायगडचे स्टार खेळाडू महेश उरणकर, महेश स्पोर्टचे मालक महेश उरणकर, आणि त्यांच्या समेत रायगडचे बेस्ट पॅकर मामू यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी रायगडचे आणखी स्टार खेळाडू प्रमोद घरत यांना विनंती करतो की त्या दोघांना आपण सन्मानपूर्वक मंचावर घेऊन यावं. मैदानाकडे पुन्हा एकदा आपण जाऊया. पहिला धक्का बसलाय तो वाघिवली वाडा संघाला. एकूण धावसंख्या आपण मध्ये धावसंख्येची 9 धावा. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकातील 6 चेंडूचा खेळ संपलाय. एकूण धावसंख्या आपण पाहिली 55 धावांचा पल्ला पार करायचा आणि धावसंख्या आहे ती 9 धावा. चारही बाजूला क्रिकेट वेळ प्रेक्षक आपण पाहिलं. सुंदर परिसर आहे, निसर्गरम्य ठिकाण आपल्याला पाहायला मिळेल. कोणत्या अडचणी नाही आहेत. चेंडू तितक्याच वेगानं जातो जो आपण सुरेख आउटफील्डवर ज्याप्रमाणे चेंडूची गती तितकीच गती आपल्याला या आउटफील्डमध्ये पाहायला मिळते. 55 धावांचा पल्ला का वाघिवलीवाडा संघ 56 धावांचा पल्ला पार करेल का. येणारे 3 षटक, येणारे 3 18 चेंडूमध्ये या सामन्याचा निकाल असेल का. फलंदाजी करणारा संघ हा सामना जिंकेल का गोलंदाजी करणारा संघ हा सामना जिंकेल. मुलेगड संघाचा संघनायक जीवित याला विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचा. तर कोली संघाचे संताजी धनाजी, मुकेश नाईक आणि नितीन नाईक यांनी नाणेफेकीसाठी यायचा. सागर साहेब, एकूण धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या आहे ती 9 धावा. महेश म्हात्रे सर, आज आपण रविवार सुट्टीचा दिवस आहे. आजच्या दिवसाचा आपण विशेष पाहिले तर आज फ्रेंडशिप डे आहे आणि नागपंचमी सुद्धा आहे. एका बाजूला मित्र परिवार फ्रेंडशिप डे साजरा करणार आहे, कारण योग आपण पाहिला सुट्टीच्या दिवशी 2 योग आलेत. व्हॉट्सअपच्या माध्यमातून एक सुरेख मेसेज सुद्धा आला होता आपण पाहिलं असेल. पुन्हा एकदा मैदानाकडे आपण जाऊया. राईट अ मूव्ह द विकेट. चेंडूला दिशा दाखवले. चेंडू स्टेट टू द लॉन्ग ऑफ. मिस फील्ड होत आहे. चेंडू सीमा पार. पंचांचा इशारा येतोय. 4 धावा. एकूण धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या येते 13 या धावसंख्येवर. एकूण धावसंख्या आहे ती 13 धावा. 56 धावांचा पल्ला पार करायचा. राईट अमोर द विकेट. हा चेंडू अंपायर सिग्नल व्हाईटचा कॉल आहे. ते संघ पुढे सरकतोय. एकूण धावसंख्या आहे ती 14 या धावसंख्येवर. मी मगाशी म्हटलं होतं का पहिल्या षटकामध्ये अजिवली संघानं 13 धावा कुठल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 19 धावा. त्यांची धावांची गती खूप मोठी होती. पण धावांची गती आपण वाघिवलीवाडा संघाची पाहिली थोडीशी कमी आहे. त्यांना अडचणी निर्माण झाल्यात. त्यांना संघर्ष करावा लागतोय. 56 धावांचा पल्ला का फलंदाजी करणारा संघ पार करेल का अजिवली संघाचे गोलंदाज त्यांना रोखून ठेवतील ही येणारी वेळ सांगेल. गोलंदाज आहे तो कल्पक. एकूण 4 चेंडू, 3 चेंडू फेकलेत. एक अवांतर चेंडू होता. एकूण 3 चेंडूमध्ये 6 धावा दिल्या या गोलंदाजाना. मिड विकेट सीमारेषेकडे क्षेत्ररक्षक येतोय. फक्त सिंगल. तितक्यात ताकदीचं क्षेत्ररक्षण रोखून ना ठेवलंय त्या फलंदाजांना. संघ पुढे सरकते. एकूण धावसंख्या येते 16 या धावसंख्येवर. गोलंदाज तयार. राईट आर्म ऑफ द विकेट. हा चेंडू दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे अपील केली जाते. पंचांचा कुठलाही इशारा येत नाही. अजिवली संघाचा गोलंदाज कल्पक जो दुसरं षटक फेकतोय. फलंदाज आपण पाहिलं तर दर्शन आणि भागेश. एक फलंदाज बाद झालाय. राईट अ मोर्चा विकेट. हा चेंडू ताकदीचा वापर. एक्साइटिंग पॉवर. चेंडू सीमा पार. अंपायर सिग्नल. गॉन 6 रन. 6 धावांनी धावसंख्या पुढे सरकते. एकूण धावसंख्या येते 56 धावांचा पल्ला पार करताना 22 या धावसंख्येवर. सागर दादा, आपण जर विचार केला, आपण सांगितलं की पावसाळी क्रिकेट आहे, स्टायलिश क्रिकेट आहे. आणि पावसाळी क्रिकेट मध्ये स्टायलिश आपण काही बघतो, कोण बरमुंड कोण 3-4 घालून येतोय. पण क्रिकेट कुठलंही असेल, पावसाळी असेल, टेनिस असेल, जीन्स पॅन्ट घालून आपण क्रिकेट खेळू शकत नाही. पण मैदानावर जर बघितलं तर रायगडचा स्टार खेळाडू सुदर्शन स्वतः जीन्स पॅन्ट घालून आलेला आहे. काय म्हणशील सागर दादा याबद्दल. निश्चितच आपण पाहिलं क्रिकेटचा हंगामामध्ये आपण अनेक नियम पाहत असतो. त्यामध्ये आयोजकांकडून एखादा नियम कंपल्सरी केला जातो का तुम्ही ट्रॅक आणि टी शर्ट तुम्ही शूज परिधान करणे गरजेचं आहे. पण या स्पर्धेला कुठले बंधन नसेल. कदाचित सुदर्शनने याचा विचार केला असेल. आपण क्रिकेटचा आनंद आज घेणार या उद्देशानं मैदानामध्ये उतरला असेल. आपण 2016 या खेळाडूला पाहिलं होतं. सर्वात भन्नाट फॉर्ममध्ये असलेला खेळाडू ज्याच्या नावावर
सहा चेंडू मध्ये सहा षटकार मारण्याचा विक्रम होता. आणि आजिवली संघाचा एकमेव असा फलंदाज ज्यामध्ये भालचंद्र असेल, जे अनुभवी खेळाडू आहेत, त्यांची संपूर्ण तरुण वर्ग खेळाडू असेल. आणि सुदर्शनची केली आपण पाहिली तर अष्टपैलू नावानं ओळखला जाणारा खेळाडू. पहिल्या षटकामध्ये 13 धावा जेव्हा आजिवली संघानं कुठला होता, त्यानंतर 19 धावा. सुदर्शननं 5 चेंडूमध्ये सामना केला होता, 10 धाव्यांची खेळी केली होती. आणि शैलेशनं 24 धाव्यांची खेळी केली होती. खराब चेंडूला चौक प्रतिउत्तर, एका अष्टपैलू फलंदाजाला आपण पाहिलं असेल खेळाडू समोर, या फलंदाजानं षटकार मारले आणि त्याची कॉन्फिडन्स लेवल निश्चित उंचावली असेल या चेंडूवर. सुदर्शन पुन्हा एकदा तयार, लेफ्ट आर्म ओ द विकेट. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर स्विंग होत आहे. महेश म्हात्रे सर, आपण सुदर्शनची शैली पाहिली, आपण मोठ्या स्पर्धेमध्ये पंचांनी कॉल केला व्हाईटचा कॉल येत आहे, मोठ्या स्पर्धेमध्ये जो जाप्रा शैलीनं गोलंदाजी करतो ती शैली आपल्याला पाहायला मिळत नाही. छोटासा रनअप घेतो, याली एंड बदलला आहे, राऊंड विकेटचा मारा करेल समोर फलंदाजाला. फुटबॉलचा वापर, चेंडू खूप उंच उडालाय, बॉल गोज ऑन आहे, चेंडू स्क्वेअर लेग सी मारेशीकडे, पंचांचा इशारा येतो तोपर्यंत. 6 धावा, अतिशय वेगानं धावसंख्या पुढे सुरकत्या. सूर गवसलाय फलंदाज भागेश, जो सलामीला आला होता फक्त एका धावर तळ टोकून बसला होता, पण सुदर्शनच्या गोलंदाजीवर आक्रमकपणा सिद्ध केलाय. सलग 2 चेंडूवर 2 षटकार, संघ पुढे सरकला, एकूण धावसंख्या 35 या धावसंख्येवर. फुटवरचा वापर, आता मात्र चेंडूचा चेंज ऑफ केले, व्हेरिएशन केले, मिश्रित गोलंदाजी केले, 2 चेंडू खराब फेकले होते, याचा फायदा उठवला होता भागेशनं, त्यानंतर मात्र सुदर्शननं त्याला गप्प बसवलंय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट, वन्स अगेन हा चेंडू नो चान्स, चेंडू सीमा पार होते. 6 धावा, अतिशय मागडे छटक, 56 धावांचा पल्ला पार करायचा होता. आणि बघता बघता वाघिलवाडा संघाचा फलंदाज भागेशनं या सामन्याचं चित्र पलटवलंय. एकूण धावसंख्या येते 41 या धावसंख्येवर, 8 चेंडू आणि 15 धावांची गरज असेल. सुरेख क्षेत्रक्षण केले जाते, फलंदाज दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, कदाचित रिस्की असेल. फलंदाज 2 धावा पूर्ण करतोय, 56 धावांचा पल्ला पार करायचे आमचे स्कोरर आम्हाला माहिती सांगत असताना. सागर कोल्ली आणि मुलेखंड या दोन संघाच्या संघनायकाला विनंती आहे, हा शेवटचा कॉल असेल मॅच संपेपर्यंत. आपण जर स्टेजवर आले नाही तर 3 षटकांचा सामना खेळवला जाईल. आता तुम्ही या नाहीतर नका येऊ. सागर निश्चित, हा महेश म्हात्रे सरांचा आवाज आहे आणि या आवाजाला ऐकून जर तुम्ही आला नाही तर क्रिकेटची नियमावली का असते. महेश म्हात्रे सर, कलंबोलीच्या मैदानावर जो तुम्ही आकाश तारेकरला आवाज दिला होता तो आवाज अजूनही आमच्या लक्षात आहे. आकाश तारेकर सारखा खेळाडू धावत स्टेजकडे आला होता. क्रिकेटमध्ये खूप इम्प्रुव्हमेंट होत चालले, क्रिकेटमध्ये खूप आपण बदल होत चालले. खरं जर खेळाडूनं जर स्पर्धेमध्ये शिस्त दाखवली तर आपण एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट दाखवू शकतो. आजही रायगड जिल्हा हे क्रिकेटच्या दृष्टीनं एक नावाजलेला जिल्हा, म्हणून मुंबईसारखे खेळाडूसुद्धा रायगडमध्ये खेळण्यासाठी उत्सुक असतात. कोट्यावधीची उलाढाल आपण महेशमध्ये सर जर विचार केला, जी बक्षिसामार्फत असेल, ट्रॉफ्यांच्या मार्फत असेल, चेंडू बॅट या क्रिकेटच्या सर्व साहित्याच्या मार्फत आपण नाईटच्या स्पर्धा पाहिल्या असेल, ज्यामध्ये डीजे सिस्टम असेल, एकूण लाईट असेल, एकूण जर आढावा घेतला तर जवळजवळ कोट्यावधीची उलाढाल आज टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहायला मिळते. सागर दादा, आपण जर विचार केला तर आपले समालोचक रायगडचे स्टार गोलंदाज रवींद्र म्हात्रे यांनी ऑब्झर्व केला की या वर्षी टोटल 2 करोड रुपयाची उलाढाल झाली. 6 चेंडू आणि 13 धावेची गरज, ताकदीचा वापर, स्ट्रेट टू द लॉन्ग ऑन, अंपायर सिग्नल, गॉन 6 रन. समीकरण सोपं चाललंय, समीकरण बदलले, 56 धावांचा पल्ला पार करत असताना लक्ष बदलले. येणारे चेंडू 5 आणि 7 धावेची गरज. निश्चितच आमच्या रायगडचे स्टार समालोचक अष्टपैलू खेळाडू क्रिकेट स्पर्धेचे यशस्वी आयोजक रिवाल म्हात्रे यांना मी विनंती करेन. किरण पाटील हे सुद्धा आलेले आहेत आमचे मित्र, त्यांनाही विनंती असेल की आपण मंचावर यावं. आमचे आनंद भाई तारेकर यांचं या ठिकाणी आगमन झालं, मी त्यांनाही विनंती करतो की आपणही मंचावर यावं. मैदानाकडे पुन्हा एकदा आपण जाऊया. लक्ष सोपं चाललंय, 56 धावांचा पल्ला पार करायचा होता आणि तो पल्ला सहज सोप्या पद्धतीनं पार केलाय. मैदानाकडे पुन्हा एकदा आपण जाऊया. राईट आर्म ओ द विकेट, हा चेंडू फसवले फलंदाजाला, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता,
फक्त सिंगल असेल 56 धावांचा पल्ला आणि वाघविली वाडा संघाच्या फलंदाजाने केलेली आक्रमकता सामन्याचे चित्र पलटवले आहे. ॲट दिस स्टेज ॲट प्रेझेंट आपण धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या आहे ती 52. नाणेफेकीचा कौल पायसेन, नाणेफेकीचा कौल मुलेखंड, दोन संघ आपल्या समोर आहेत आणि टॉस विन कोहली संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. ताकदीचा वापर, चेंडू सीमा पार आणि हा सामना सहज सोप्या पद्धतीने जिंकलाय तो वाघिवली वाडा संघानं. काही चेंडू राखून पराभूत केलं तो आजिवली संघाला. सुदर्शन सारखा संघ या स्पर्धेच्या बाहेर आणि या सामन्यातील सामनावीर द क्रेडिट गोज ऑन टू जबरदस्त खेळी करणारा सामन्याचं चित्र पलटवणारा मॅजिकल चेंज प्लेअर. 8 चेंडू मध्ये 27 धावांची खेळी करणारा वाघिवली वाडा संघाचा भागेश मॅन ऑफ द मॅच. आताच्या झालेल्या